जगप्रसिद्ध असलेल्या हापूस आंब्यांचे शहर म्हणून देवगड जामसंडे शहराला आता जागतिक पातळीवर द आम शहर या ब्रँड नावाने ओळखले जाणार आहे. देवगड जामसंडे नगर पंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हा नामकरण सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देवगड जामसंडे शहराला आता नवीन रंग आणि नाव प्राप्त झाले आहे. यापुढे देवगड जामसंडे शहर दि आम शहर म्हणून नावारूपास येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड जामसंडे शहराचे बुधवारी सकाळी नवीन नामकरण करण्यात आले आहे. आम शहर म्हणून देवगड जामसंडेचं नाव आम्ही आजपासून इथे जाहीर करत आहोत आणि त्या अनुसार आम्ही त्याची ओळख आजपासून घेणार आहोत. विनंती जशी साटमजींनी केली तशी मीही आपल्या सगळ्या जणांना करेन की शेवटी आपण आज आपल्या शहराला ब्रँडिंग केलेलं आहे. या आपल्या शहराच्या ब्रँडिंगच्या दृष्टिकोनातून आपण तयार केलं. कुठलाही प्रॉडक्ट असेल, कुठलाही एक नवीन वस्तू जेव्हा आपण हातात घेतो आणि त्या शहराला त्या वस्तूला अगर आपण योग्य पद्धतीने ब्रँडिंग करू शकलो तर आपण चांगल्या पद्धतीने मार्केटिंग पण त्या गोष्टी करू शकतो आणि आपल्या शहराचं नाव आपण देशभरामध्ये विश्वभरामध्ये घेऊन जात असताना बघा देवगड जामसंडे म्हणजे काय, देवगड जामसंडे म्हणजे द आम शहर, आंब्याचं शहर किंवा वेगवेगळी ओळख जे आपण आपल्या देवगड जामसंडेला देऊ पाहतोय ते एकंदरीत त्या नावाच्या दृष्टिकोनातून आपण देऊ शकतो. आज जसा उल्लेख केला किंवा आपण नागपूरमध्ये गेलो तर नागपूर म्हणजे काय, संत्रा सिटी किंवा ऑरेंज सिटी म्हणून आपण लगेच उल्लेख करतो किंवा जयपूरमध्ये गेल्यावर द पिंक सिटी म्हणून आपण त्याला उल्लेख करतो आणि त्या ओळखीमुळे त्या शहराचा ओळख तयार करण्यामध्ये किंवा त्या शहराला अजून प्रसिद्धी देण्याच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या. एकंदरीत ते एक वाक्यामुळे त्या शहराला फार फायदा होतो. नामकरण बदल कार्यक्रमाबरोबरच देवगड बलोद्यान येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते वॉलपेंटिंगचे अनावरण देखील करण्यात आले. तसेच देवगड तारामुंबरी तिठा येथे दिशादर्शक फलकाचे अनावरण, नगरपंचायतीच्या परिसरात घंटागाडी आणि सक्शन व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी एजी डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसोबत देवगड जामसंडे नगरपंचायतीकडून घनकचऱ्यापासून वीज, पाणी आणि गॅस निर्मिती प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. देवगड जामसंडे शहराला नवीन रूप देण्यामागे येथील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्याचाच उद्देश असल्याची प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. देवगड जामसंडे नगर पंचायत झाल्यानंतर इकडच्या जनतेनी, जी जनतेनी आमच्या हातात हे मूल दिलेलं आहे की बाबा तुम्ही 5 वर्ष या मुलाला मोठं करा आणि तंदुरुस्त करा आणि चांगल्या पद्धतीने हे शहर नावलौकिक करा, तसं आम्ही नगरसेवकांची टीम आणि लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आम्हाला एक सेवक म्हणून हे शहर आमच्या हातात दिलेलं आहे. आता ह्या शहराला आकार देणं, ह्या शहराला योग्य गोष्टी त्याला पुरवणं, हे शहर एक तंदुरुस्त शहर म्हणून कसं वाढता येईल, त्याचं नावलौकिक कसा करता येईल, त्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा ह्या शहरापर्यंत कसं पोहोचवता येईल, त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या सगळ्याच्या माध्यमातून करतोय. देवगड जामसंडे शहराच्या नवीन नामकरणामुळे देवगड जामसंडे शहराला नवी ओळख मिळणार असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष योगेश चांदोसकर यांनी कोकणनाऊशी बोलताना व्यक्त केली. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून देवगड जामसंडे नगरपंचायतीने विविध उपक्रमांचं अनावरण आज आमच्या कार्यसंघात आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम आम्ही देवगड जामसंड्यासाठी एक स्वच्छतेचा संदेश आणि हा देवगड जामसंड्याला एक कलर थीम देण्याच्या संदर्भातलं पहिलं पाऊल देवगड जामसंडे नगरपंचायतीने उचललं आहे. जसं देशात पिंक सिटी म्हणून जयपूरला ओळखलं जातं, तसं आता देवगड जामसंडे शहर हे आम शहर म्हणून ओळखलं जाईल आणि त्या आम शहराचं एक थीम कलर देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या वतीने आज आमदार नितेश राणे साहेबांच्या शुभ हस्ते देवगड बालोद्यान येथे त्याचा शुभारंभ करण्यात आला. आणि ते देवगड शहर झपाट्याने वाढत आहे आणि देवगडमध्ये येणारे पर्यटकांचीही संख्या वाढते आहे आणि देवगडमध्ये असलेले विविध पर्यटनाची स्थळं असतील किंवा कार्यालय असतील यांची दिशा ठरवण्याचे दिशादर्शक फलकाचंही अनावरण आज नगरपंचायतीने देवगडमध्ये आमदार नितेश राणे साहेबांच्या शुभहस्ते केलं आहे. त्यानंतर आमदार साहेबांनी देवगडच्या स्वच्छतेच्या बाबतीत आम्हाला
मदतीचा हात पुढे केला व आपल्या स्वनिधीतून 2 घट्टा गाड्या आणि देवगड जामसंडे नगरपंचायतीने 14 वित्त आयोगातून 1 सक्षम व्हॅन, जेणेकरून देवगडमध्ये स्वच्छ आणि सुंदर शहर, जसं आम्ही आता जसं थीम करून जे स्वच्छ आणि सुंदर करण्याचा जो आम्ही विडा उचलला आहे त्याचा एक हा भाग होता आणि त्याचाही शुभारंभ आज नितीश राणे साहेबांच्या हस्ते झाला आहे. दुसरा एक सिंधुदुर्गासाठी एक सुवर्णाक्षर लिहिण्यासारखा एक उपक्रम आमदार साहेब नितेशजीनी सिंधुदुर्गासाठी आणला आहे, जो स्वच्छतेच्या UG ग्रुपने जो प्रोजेक्ट कणकवली येथे होत आहे आणि त्याचा एक भाग म्हणून देवगड जामसंड्याचा ही कचरा आम्ही त्या कंपनीत देण्यासाठी करार आज आमदार नितेश राणे साहेबांच्या उपस्थितीत देवगड नगरपंचायत आणि UG ग्रुपच्या मार्फत करण्यात आला आणि ह्याचा एक पुढे बाऊल आम्ही टाकलेला आहे आणि आम्ही देवगड नगरपंचायत ही भविष्यातली एक स्वच्छ सुंदर आणि पर्यटनादृष्टी एक भरभराटीची अशी नगरपंचायत पुढच्या भविष्यात साकार होईल आणि ह्यासाठी सर्व नागरिकांचं देवगड जामसंडे नागरिकांचं आम्हा सगळं नगरसेवकांना आणि सगळं नगरपंचायतीला सहकार्य लाभेल. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, उपनगराध्यक्ष संजय तारकर, माजी नगराध्यक्ष सौभाग्यवती प्रियांका साळसकर, जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉक्टर अमोल तेली, महिला तालुकाध्यक्ष प्रीती वाडेकर, उषकला केळुसकर, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर खवळे, निशिकांत साटम, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पारितोष कंकाळ, AG डॉटर्स वेस्ट प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुशांत सोहनी व आदी नगरसेवक व स्वाभिमानचे बहुसंख्य कार्यकर्ते व देवगड जामसंडे शहरातील जनता उपस्थित होती. साईनाथ गावकर, कोकण 9, देवगड.